एवढं डोळ्यात एकत घडलं आहे, पण माणसांच्या लाबाड्या संपल्या नाही. ज्या वागण्यातली जी कठोरता आहे ती कठोरता देखील गेली. मग आता डोळ्यात एकत एवढं घडून, अरे एक पाहत अशी एकाची दहणी. तुकोबाराय म्हणतात, सावध त्या गुन्हे का होईना, तुम्ही का सावध होऊ शकत नाही. आणि जर सावध होऊ शकत नाही तर करोनानं मेलेला आणि आपण जरी जिवंत राहिलो आपल्यात काहीच फरक करायला नाही. महाराज आपण किती वेळ त्याला दिला, एक शब्द ज्ञानोबरायचा. ज्ञानोबराय म्हणतात, जो जागला तो जागला, नामाशी विनमुख. माऊली एक गोष्ट लक्षात घ्या, हा खो खोचा डावे. आपल्या पंजाने आपल्या बापाला खो दिला, पळाला 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 पंजान बापाला खो दिला, पंजा वाटं लावला. आजा पळाला पळाला भरपूर पळाला आणि आपल्या बापाला खो दिला, माहेरच्या बापाला दिला, इकडं दिला. नाही म्हणायची सोयच नाही. आपलाही बाप पळाला पळाला महाराज आणि त्यांनी आपल्याला खो दिला. आपलंही पळणं काही बंद नाही, आपले पळणं चालू. आपणही चकलो, आपणही आपल्या पुढच्या मुलाबाळाला सुनांना खो दिला. तुम्ही मला सांगा, हा खो खोचा डावे, डाव संपला नाही, हां, पण डावात भाग घेणारे मात्र 101% मावली, हां, 101% गेले व डोळ्या देखत गेले. मी बोलतो नाही, ज्ञानोबराय म्हणतात, अरे तुम्हाला कोणत्या तोंडानं सांगू, आज आ गेला पंजा गेला, अरे बाप म्हसणा गेला, देखत देखत नातू पंतू, अरे तो ही तैसा झाला. वाजत असे बोंब, कुणी ना ऐकती कानी, हरी हरी न म्हणता तया तोर झाली. माय बापा हो, त्या हरीला एकच अपेक्षा आहे, तुमचा श्वास चालू आहे ना, हा तो श्वास माझ्या कृपेनं चालू आहे. आणि तो हरी म्हणतो, हा हा नामाच्या रूपानं, प्रबोधाच्या रूपानं, अनुग्रहाच्या रूपानं आणि सद्गुरूच्या भावाच्या रूपानं मी तुमच्या हृदयात थांबलेलो आहे. आणि त्याच्या कृपेनं महाराज कल्पना करा, झोपल्यानंतर हा मेलेला काय झोपलेला काय सारखाचे, पण श्वासाची दूरी आणि अन्न पचन क्रिया ही त्याच्या कृपेनं चालू आहे महाराज. अख्खं कीर्तन याच्यात जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा श्वासोश्वासीचा परिचार का निमिष निमिषीचा, हा अरे माझेने निज सुख साचार तेथेची घर बांधले. फक्त एवढं ध्यानात ठेवा, मी जो आहे ना माझ्या या देहरूपी पंढरीतल्या माझ्या या पांडुरंगामुळे म्हणून माझी श्वासाची बासरी चालू आहे. बस अजून ज्ञानोबरायांनी सांगितलं महाराज, आ जपा जपणे, आणि तेथेही म्हणाचा. आणि पुढे शब्द वापरला काय नाही, पण हरी मुखे, हा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. Oh.
देवडा चरणी वाजवितो। महाराज सर्व गवळणी जमल्या आणि त्यांच्या चर्चा झाली। देव आपल्याकडं पाहायला तयार नाही आणि त्या बासरीला त्या मुरलीला देव 24 तास विसरत नाही। झोपला ना तिला शेजारी घेऊन झोपतो, गाया चारायला चालला बरं का तिला रानामध्ये घेऊन जातो, जेवण करायचं असलं तर परमात्मा तिला आपल्या कमरेला खोवतो। नेमकं त्या बासरीनं केलं काय अशी चर्चा चालू झाली। आणि तुम्ही बी हा विचार करा ना, सर्व खरं आहे सर्व खरं आहे, पण आपला श्वासरूपी बासरीचा हा प्रकार चालवतो नेमका कोण? बरोबर आहे ना माऊली? एवढं जरी कळालं ना तरी तुमचा परमार्थ तुम्ही जिंकला ज्ञानोबर आहे म्हणतात बाबा। मला वाटतं काकड्यामध्ये शब्द गेला भाऊ। हा नेगे 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 माझी वाचा विसावा, हा आणि तुका म्हणे हवा 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 साधावा। काय सांगा महाराज? मग ते म्हणले आपण तिला विचारू, म्हणले एवढ्या सोपा पर्याय, पण ती एकटी सापडली पाहिजे ना, तुला कन्हैया का विसरत नाही? एक जणी सांगितलं देव स्नानाला गेले, कन्हैया स्नानाला गेले का तिला मखमिली वस्त्रामध्ये बांधून ठेवतात। बरं म्हणले देव स्नानाला यशोदेनं नेलं, बाकीच्या जमा झाल्या आणि त्या बासरीला म्हणले बाई फक्त आम्हाला एवढं सांग तुला काना विसरत का नाही, एवढं काय केलं एवढं? ती म्हणली एवढ्या गडबडू नका, एक एक जण विचार म्हणजे मी तुमचं सर्वांचं उत्तर देते। त्या बासरीच्या पहिलं डोळ्याला पाणी आलं, तिनं सांगितलं गवळणीनं गवळणीनं नीट ऐका, तो मला एवढा जीव का लावतो आणि त्यानं मला एवढ्या जवळ का धरलं? मी पहिल्या क्रमांकाला एक काम केलं, हां माझं जे स्वरूप आहे ते बांबूच्या झाडाचं म्हणजे विळूच्या झाडाचं, आणि त्या विळूच्या झाडाला गाठी आहे। मी दुसरं तिसरं काही केलं नाही, पहिल्या माझ्यातल्या ज्या गाठी होत्या त्या जाळून टाकल्या आणि त्या गाठी आपल्या सर्वांकडे। मग तुम्ही म्हणतात हो त्यांच्या पांढऱ्या कपड्यावर जाऊ नका, जरी तो पांढऱ्या कपड्याचा असन पण फार आतल्या गाठीचा आहे, मग कशी मुलगी घ्यायची ते तुमचं? किती माणूस सहज बोलून जातो मार, किती सहज बोलून जातो। त्या विनूनं सांगितलं हां माझ्यातल्या ज्या गाठी होत्या ना आता त्याची परत प्रकारे महाराज भिद्येत्य हृदय ग्रंथी छिद्येत्य सर्व संशया म्हणजे काम येशा क्रोध येशा रजगुण समद भवा महाशन महापापमा विधेय नमीय वैरिनम। आणि मराठीमध्ये काम क्रोध मद मत्सर दंभ आणि ह्या गाठी महाराज, आणि ह्या हां ह्या जाळायच्या ना या बाधित करायच्या आहे। इथं थोडा धक्का आहे महाराज। मग या बाधिता अनुवृत्तीनं काय करायच्या? बरं का धान्य तुम्ही भाजलं आणि चक्कीवरून दळून आणलं ते उगवण शक्तीला थांबल्या जातं आणि जेवण करायला ते योग्य होतं। हो कशामुळं? भाजल्यामुळं। त्या बासरीनं सांगितलं मी आतून मला भाजून घेतलंय 6 ठिकाणी म्हणून बासरीला बघा 6 छिद्रे। चला पुढं। तिनं म्हणले मी एक काम केलंय, म्हणजे काय? म्हणले मी एक असं काम केलंय मी फक्त मौन धरून बसले, कोणाची एक नाही कोणाची दोन नाही, त्यानं वाजवलं तर वाजते, त्यांनी जर वाजवलं तर वाजते आणि त्याच्या म्हणण्यानं तो जे म्हणल तशा पद्धतीनं बोलते। आपलं तसं नाही, आपण आपल्या पद्धतीनं वाजितो आणि म्हणून रट्टे खातो। नाही बाय म्हणले मी काहीच नाही, मी आपली सहज बोलले। अगं पण तिकडं आग लागली ना,